काँग्रेस हे भारताच्या एकात्मतेला छेद देण्याचं पाप करत आहे. याचाच एक भाग म्हणजे अमेरिकेत जाऊन राहुल गांधींनी भारतातल्या शीख बांधवाच्या पगडी घालण्याच्या हक्कावर प्रश्न उपस्थित केला होता. भारतात आणि महाराष्ट्रात सर्व शीख बांधव अभिमानाने आपली पगडी घालून वावरताना दिसतात, पण सत्तेच्या लालसेने परदेशात जाऊन दांडात खोटी विधाने करत अखेर राहुल गांधी हे पप्पू सारखं वागत आहेत. भारत देशाची आणि इथल्या शीख बांधवाची बदनामी करण्याचं पाप राहुल गांधी यांनी केलेलं आहे. गुरु गोविंद सिंह यांचे महाराष्ट्रातील वास्तव असो अथवा संत नामदेव वाचे गुरु ग्रंथ साहेबांचे योगदान संपूर्ण देश जाणतो. या देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या उभारणीत शीख बांधवाचे योगदान मोठे आहे. परंतु राजकारणासाठी कोणत्याही पातळीला जाणारा काँग्रेस पक्ष हा कायमचा शीख विरोधी राहिलेला आहे. 1984 साली याच काँग्रेसच्या लोकांनी दिल्लीच्या रस्त्यावर शीख बांधवाचे हत्याकांड घडवून आणले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी निरपराध शिखाचे रक्षण करायचं सोडून जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा जमीन हादरते असं निर्लज्ज भाषा वापरली होती आणि नरसंहाराचे समर्थन केले होते. आणि आश्चर्याचा म्हणजे त्यावर काँग्रेस व राहुल गांधींनी या हत्याकांडासाठी एकदाही माफी मागितली नाही. उलट या हत्याकांडात प्रमुख आरोपी असलेल्या जगदीश टायटलर, सज्जन कुमार, कमलनाथ यासारख्या नेत्यांना काँग्रेसने मोठं केलं. आज राहुल गांधी अमेरिकेत जाऊन इथल्या शीख बांधवाच्या धर्म आणि परंपराचा अपमान करून आपल्या पक्षाचा आणि परिवाराचा शीख विरोधी चेहरा उघडा केला आहे. तात्पर्य काँग्रेस आणि राहुल गांधी हे शीख विरोधी असल्याचं शिखराच्या पगडीच्या विषयावरनं सिद्ध झालेलं आहे. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा. धन्यवाद.